आंगनवाड़ी आहार पुष्टादार महिला बचत की आंगनवाड़ी आहार पुष्टादार संगठना ने कल आजाद मैदान में 11 बजे सभी आंगनवाड़ी महिलाओं को पहुंचने की किया अपील। कल 11 बजे होगा आजाद मैदान में महिलाओं का साकड़ी उपोषण। देखिए खबरें आज भी के लिए ब्यूरो रिपोर्ट। अपना नाव सांगा आणि काय आता उद्या तुमच्या आजाद मैदान मध्ये साकडी उपासन चालू, कुठली संघटना तर्फे तुम्ही उपासन चालू करताय? नमस्कार, माझं नाव शोभा खिरोले। एम इष्ट मध्ये जे महिला बचत गट फेडरेशन आहे त्याच्या अध्यक्षाच्या माध्यमातून जे अंगणवाडी आहार पुरवठा संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून जे आंदोलन आयोजित केलेलं आहे 3 दिवसाचं साकडी उपोषण आजाद मैदान इथं, तरी महाराष्ट्राच्या पूर्ण महिला निवेदन करते महिलांना की तुम्ही ताबडतोब तातडीने हे निवेदन ऐका की आपल्या ह्या बचत गटाचं जे 15 मार्च 2020 पासून आहार पुरवठा बंद झालेला असल्यामुळं त्या आहार पुरवठा बंद झाल्यामुळं जे महिला बचत गटावर जे उपासमारीची वेळ आली, शिवाय अचानकच लॉकडाऊन झालं, महिलांनी आपल्या प्रत्येक जे जागा भाड्याने घेतलेले ते भाडं भरायला लागतं हर महिन्याचं, जो माल भरलेला 2-2 लाखाचा त्या मालांचं नुकसान झाले। आम्हाला ह्या योजना ज्या आम्ही राबवत होतो त्या योजनेला अचानकच धक्का बसला आणि त्या धक्क्यामध्ये आमच्या महिला बचत गटाचं भरपूरच नुकसान झालं। हे नुकसान भरपाई आम्हाला मिळावी आणि सर्व महाराष्ट्राच्या महिलांनी हे निवेदन आमचे ऐकावं आणि उद्या तातडीने 11 वाजता ज्या आपल्या आझाद मैदान आहे मुंबई या ठिकाणी उपस्थित राहून ज्या आपल्या मागण्या आहेत त्या, जे कर्ज काढले महिलांनी 5-5 लाख रुपये बँकेचं, ते हप्ते आमचे थकलेले, ते हप्ते आम्ही कसे भरणार, हे आमचे काम चालू केलेच पाहिजे ताबडतोब। आणि शिवाय आमच्या ह्या सर्व बचत गटाचं जे नुकसान झाले 2-2 लाखाचं ते आमचं बचत गटाचं भरपाई नुकसान मिळालं पाहिजे। शिवाय ह्या अंगणवाडी वगैरे जे आमच्या मागण्या आहेत त्या प्रत्येक अंगणवाडी मागे 2000 रुपये आमचे नुकसान मिळाली पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही सर्व पूर्ण महाराष्ट्राच्या महिलांनी जे साखळी उपोषण नियोजित केलेलं आहे आणि करणार आहे उद्यापासून, त्यासाठी पूर्ण महाराष्ट्राच्या महिलांचा पाठिंबा असावा आणि मुंबईच्या महिलांना भी विनंती आहे की जशा महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावावरून येणार आहे त्या, लातूर, नागपूर, सातारा, प्रत्येक जिल्ह्यातल्या महिला उद्या बचत गटाच्या उपस्थित राहणार आहेत त्या आझाद मैदानावरून, लाखो महिला उद्या सरकारच्या विरोधात निषेध करणार आहेत, त्यासाठी आपल्या मुंबईच्या महिलांनी जागोवा तडफडून आणि आपलं काम आपल्याला हिसकावून घ्यायचं ह्याच्यासाठी तयारीत राहावा। जय हिंद, जय महाराष्ट्र।